श्री गुरुदेव दत्त माझ्या देव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो, आज मी आपणास एक आवर्तन साधना सांगणार आहे. दत्तप्रभूंची जी आवर्तन साधना आहे ती खूप शक्तिशाली आणि प्रभावी आहे. मनुष्य त्या साधनेने एक खंबीर निश्चल आणि एक दीर्घायुष्य होतो. आवर्तन साधनेमध्ये दत्तप्रभूंचं जे वज्रकवच आहे ते आणि सोबत मालामंत्र असतो, या दोन्ही मिळून एक आवर्तन बनतं आणि ती एक आवर्तन साधना प्रत्येक कितीतरी समस्यांचं ते निवारण करत असतं. कारण की हे वज्रकवच जे आहे हे दत्तप्रभूंनी स्वयं निर्माण केलेलं आहे, खूप शक्तिशाली आहे. म्हणून ही आवर्तन साधना हे प्रत्येकाने जर केली तर खूप जीवनामध्ये आपण दीर्घायुष्यही बनतो आणि आपणामध्ये एक अशी एक दैवी शक्ती म्हणून आपल्यामध्ये एक प्रकट होत असते, अशी एक वज्रकवच आहे. कारण प्रभूंनी दत्तप्रभूंनी स्वयं वज्रकवच निर्माण केल्यामुळं त्यांनी त्या वज्रकवचाला ते वरदान दिलेलं आहे, एवढी शक्तिशाली ते आहे. म्हणून आज हे वज्रकवच आणि मालामंत्र मी आपणास सांगू इच्छितो म्हणून दाखवतो, ते आपण शांत चित्तानं ऐकावं. ॐ दत्तात्रेय शिरः पातो सहस्राब्जेषु संस्थितः बालं पात्वान सुयेयः चन्द्रमण्डलमध्यग्रः कुरुच मनोमयः पातो हंसमुद्विदलपद्मभुः ज्योतिरूपोक्षिणी पातो पातु शब्दात्मक श्रुति नासिकां पातु गन्धात्मा मुखं पातु रसात्मकः जिह्वां वेदात्मकः पातु दन्तुष्टो पातु धार्मिकः कपोलावत्रिभुः पातु पात्वशेषं ममात्मवीत स्वरात्मा षोडशाराब्जस्थित स्वात्मावतादकलं स्कन्धो चन्द्रानुजः पातु भुजो पातु कृतादिभुः जत्रूणि शत्रुजीत पातु पातु वक्षस्थलं हरि कादिठान्त द्वादशार पद्मको मरुदात्मकाः योगीश्वरेश्वरः पातु हृदयं हृदयस्थितः पार्श्वे हरिः पार्श्वती पातु पार्श्वतितः स्मृतः हठयोगादि योगज्ञ कुक्षि पातु कृपानिधि दकारादि फकारान्त दशारसरसिरुहे नाभिस्थले वर्तमानो नाभिवन्यात्मको तु वह्नी तत्त्वमयो योगी रक्षतान्मणिपूर्वकं कटिं कटिस्थव्रमाण्डवासुदेवात्मको तु वकारादिळकारान्तक्षटपत्राम्बुजबोधकः जलतत्त्वमयो योगी स्वाधिष्ठानं ममावतु सिद्धासनसमासीन उरुसिद्धेश्वरोऽतु वादिशान्तचतुष्पत्रसरोरुह्निबोधकः मूलाधारमहिरूपो रक्षताद्विरिनिग्रहि पृष्ठं च सर्वतः पातु जानुन्यस्तकराम्बुजः जङ्घे पातु वधूतेन्द्रः पात्वङ्घ्रीतीर्थपावनः सर्वाङ्गन् पातु सर्वात्मा रोमान्यवतु केशवः चर्म चर्माम्बरः पातु रक्तं भक्तिप्रियोऽतु मासं मासङ्करः पातु मज्जा मज्जात्मकोऽतु अस्थि निस्थिरधिये पायां मेधां वेदा प्रपालयत् शुक्रं सुखकरः पातु चित्तं पातु दृढाकृति मनोबुद्धिमहङ्कारं ऋषिकेशात्मकोऽतु कर्मेन्द्रियाणि पात्विश पातु ज्ञानेन्द्रियाण्य च बन्धून बन्धुत्तमः पायाश्चतुर्भ्यः पातु शत्रुजीत गृहराम धनक्षत्रपुत्रादिशङ्करोऽतु भार्यां प्रकृतिवीत पातु पश्वादीन् पातु शारङ्गृत प्राणान् पातु प्रदानज्ञो भक्षादीन् पातु भास्करः सुखं चन्द्रात्मक पातु दुःखात् पातु पुरान्तकः पशून् पशुपति पातु भूतिं भूतेश्वर मम प्राच्यां विषहरः पातु पात्वाग्नेयां मखात्मकः याम्यां धर्मात्मकः पातु नैऋत्यां सर्ववैर्यत वराः पातु वारुण्यां वायव्यां प्राणदोतु कौभैर्यां धनद पातु पात्वेशान्यां महागुरु ऊर्ध्वं पातु महासिद्धः पात्वतस्ताज्जटाधरः रक्षाहीनं तु इतस्थानं रक्षत्वादि मुनीश्वरः
हे वज्र कवच आहे आणि याच्यानंतर हे जे म्हणत आहे हे एक माला मंत्र. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच्य वेशाय महायोगिने अवधूताय अनुसूयानंद वर्धनाय त्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्व विभूतिदाय क्रोम असाध्य कर्षनाय एम वाक् प्रदाय क्लीं जगत्रय वशीकरणाय सो सर्व मनः क्षोभनाय श्री महासंपत् प्रदाय ग्लोम महामंडलाधिपत्य प्रदाय द्राम चिरंजीविने वषट वशीकरु वशीकरु वषट आकर्षय आकर्षय हुम विद्वेषे द्वेषे फट उच्चाटय उच्चाटय ठा ठा स्तंभ स्तंभ खेम खेम मारे मारे नमः संपन्ने संपन्ने स्वापोषय पोषय परमंत्र पर्यंत परतंत्राणि छिंदे छिंदे ग्रहान निवारे निवारे व्याधीन विनाशे विनाशे दुःखम हर हर दारिद्र्यम विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्र स्वरूपाय सर्वयंत्र स्वरूपाय सर्वतंत्र स्वरूपाय सर्वपल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा ओम नमो महासिद्धाय स्वाहा ओम नमो महासिद्धाय स्वाहा ओम श्री गुरुदेव दत्त दत्त. हे वज्र कवच आणि माला मंत्र हे एक दोन्ही म्हटले की एक आवर्तन बनत. हेच दत्तप्रभूचं शक्तिशाली आवर्तन आहे. त्या आवर्तनाची साधना प्रत्येकाने करावी. हे आवर्तन आपण लक्षपूर्वक ऐकावं, पाठ करावं, माला मंत्र पाठ करावा, वज्र कवच हे पाठ करावं आणि नित्य दत्तप्रभूंची एक शक्तिशाली सेवा म्हणून प्रत्येकानी हे आवर्तनाची साधना करावी. ओम श्री गुरुदेव दत्त.